अच्छा, पुढची कस्टडी 8 तारखेपर्यंत एक्सटेंड केलेली आहे. त्यामध्ये काही अशा नवीन रिव्हिलेशन्स आणि नवीन डिस्कवरी ऑफ फॅक्ट्स हे सुद्धा समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त किरण गोसावी हा एकटाच फक्त आरोपी नसून त्याच्याबरोबर अनेक त्याच्याबरोबरचे असलेले अॅक्युजसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. तर ह्या संदर्भातला सुद्धा तपास होणे कामी इन्व्हेस्टिगेशन हे प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याच्यामधले 8 दिवसांची पहिली कस्टडी दिलेली होती. त्याच्यामध्ये आता पुढचे 1-8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ही एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये काही डिस्कवरी ऑफ फॅक्ट्स हे सायबर फॉरेन्सिक्सशी रिलेटेड असून तर त्याच्यामधलासुद्धा डेटा हा रिट्रीव्ह करणं गरजेचं आहे. तर ह्याच संदर्भातल्या आमच्या आर्ग्युमेंट हे पूर्ण पब्लिक प्रॉसिक्युटर साहेबांबरोबर आमचे पूर्ण सपोर्टमध्ये होते. तर त्याचबरोबर ह्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सुद्धा ह्या नवीन डेटा आणि जो काही सायबर फॉरेन्सिक डेटा आहे तो रिट्रीव्ह होणं गरजेचं आहे. ह्या कामी आजच्या म्हणून मेहरबान कोर्टाने देखील ह्या गोष्टीला सपोर्ट करून 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ही एक्सटेंड केलेली आहे. आजच्या सुनावणीमध्ये काही लोकांना उपस्थित राहू दिलं जाते, आज मात्र तसं झालं नाही, बंद दारा नाही. याचं कारण सुद्धा असं आहे की आजचा जो आरोपी आहे ह्या केसमधला तर त्याच्या काही केसेसमध्ये सुद्धा अजून नाव आलेलं आहे. त्याची इन्व्हेस्टिगेशन आणि फर्दर रिमांडसुद्धा होऊ शकते. कदाचित त्या गोष्टीमुळे कदाचित तुम्हाला त्यांनी अलाव केलेलं नसावं. पण याच्यामधून एक गोष्ट समोर आलेली आहे की याच्यामध्ये बाकीचे अॅक्युजसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. तर त्यांची नावं देखील आता हे इन्व्हेस्टिगेशन हे मी तुम्हाला नावं आत्ता समोर डिस्क्लोज करू शकत नाही. पण याच्यामध्ये काही लोकांची नावं आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी फेक आयडेंटिटी पूर्ण स्वतःची क्रिएट करून स्वतः मिस अप्रोप्रिएशन आणि मिस इम्पर्सोनेशन केलेलं आहे. तर हे सुद्धा आजच्या ह्या पूर्ण प्रोसिडिंग्समध्ये समोर आलेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे पुढे येईलच. कुठल्या पोलिसांनी ताटमध्ये काही लोकांना उपस्थित राहू दिलं जाते, आज मात्र तसं झालं नाही, बंद दारा नाही. याचं कारण सुद्धा असं आहे की आजचा जो आरोपी आहे ह्या केसमधला तर त्याच्या काही केसेसमध्ये सुद्धा अजून नाव आलेलं आहे. त्याची इन्व्हेस्टिगेशन आणि फर्दर रिमांडसुद्धा होऊ शकते. कदाचित त्या गोष्टीमुळे कदाचित तुम्हाला त्यांनी अलाव केलेलं नसावं. पण याच्यामधून एक गोष्ट समोर आलेली आहे की याच्यामध्ये बाकीचे अॅक्युजसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. तर त्यांची नावं देखील आता हे इन्व्हेस्टिगेशन हे मी तुम्हाला नावं आत्ता समोर डिस्क्लोज करू शकत नाही. पण याच्यामध्ये काही लोकांची नावं आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी फेक आयडेंटिटी पूर्ण स्वतःची क्रिएट करून स्वतः मिस अप्रोप्रिएशन आणि मिस इम्पर्सोनेशन केलेलं आहे. तर हे सुद्धा आजच्या ह्या पूर्ण प्रोसिडिंग्समध्ये समोर आलेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे पुढे येईलच. कुठल्या पोलिसांनी